रानवेली सारे वाट तुझी पाहे, रानवेली सारे वाट तुझी पाहे, त्यांना आधार दे पाणी पडत राहू दे। माती भिजली पाण्या गार करुणी वाऱ्या, माती भिजली पाण्या गार करुणी वाऱ्या, कोम अंकुरले पाणी पडत राहू दे। टिपूर 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 पाऊस आला, ओ टिपूर 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 पाऊस आला, धरणी भिजून जाऊ दे, धरणी भिजून जाऊ दे, आज पावसात नाहू दे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आकाश झाडे, सक्सेस गायडन्स पॉइंट हिंगणघाट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व मराठी भाषा शिकणाऱ्या आणि मराठी व्याकरण शिकणाऱ्या माझ्या सर्व मराठी भाषिक विद्यार्थ्यांचं मनापासून मी हार्दिक स्वागत करतो। आजपासून आपण या सक्सेस गायडन्स पॉईंट हिंगणघाट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मराठी व्याकरणाला आणि मराठी व्याकरणातले जे काही अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत त्या घटकाला आज आपण सुरुवात करणार आहोत। तर ज्या विद्यार्थ्यांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं। सुरुवातीला आपण कवितेच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून या क्लासला सुरुवात केली आणि हो, मी तुम्हाला नक्कीच आश्वासन देतो की शेवटपर्यंत, म्हणजे मराठी व्याकरणाचा प्रत्येक घटक शिकतपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या मनोरंजक पद्धतीनं, अशाच कवितेच्या माध्यमातून, गोष्टीच्या माध्यमातून, मनोरंजक गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला मराठी व्याकरणाचा प्रत्येक पोर्शन शिकवण्याचा आमचा मानस राहील। त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। चला आपण मराठी व्याकरणाच्या अलंकार या घटकाला आजपासून सुरुवात करणार आहोत। आजच्या या मराठी व्याकरणाच्या अलंकार या पहिल्या प्रकरणामध्ये आपण अलंकार म्हणजे काय, अलंकाराची तोंड ओळख, अलंकाराचे किती प्रकार असतात आणि अलंकार नेमके कसे ओळखायचे। जवळपास जिल्हा निवड समितीपासून तर MPSC च्या सर्व परीक्षांपर्यंत, म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सर्व परीक्षांमध्ये मराठी व्याकरणामध्ये अलंकार या घटकावर प्रश्न येतात। या अलंकारावरचे प्रश्न न चुकावे यासाठी आपला हा खास व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, अलंकार म्हणजे काय, तर अलंकाराचा अर्थ होतो साधा आणि सोपा दागिना। आता दागिना म्हणजे काय, तर ज्या प्रकारे माणसाला किंवा स्त्रीला आपण चांगलं दिसावं, चांगली जास्तीत जास्त आपलं सौंदर्य उठून दिसावं यासाठी आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करत असतो। जसं की आपण सकाळी उठल्यानंतर हातपाय धुणे, त्यानंतर आंघोळ करणे, त्यानंतर कपडे घालणे, हे सगळं केल्याच्या नंतर तेही कपडे व्यवस्थित प्रेस केलेले घालणे, स्त्रियांच्या बाबतीत झालं तर दागदागिने घालणे, पुरुषांच्या बाबतीत झालं तर परफ्यूम वगैरे वापरणे, शूज वगैरे नीटनेटका, म्हणजे सगळं नीटनेटकं असल्याच्या नंतर आपल्याला कुठेतरी असं वाटतं की आता आपण व्यवस्थितरित्या दिसण्यालायक झालेलो आहोत, बरोबर, आणि त्यानंतर आपण लोकांच्या समोर प्रेझेंट होत असतो। म्हणजे आपण काय केलं, या संपूर्ण घटनाक्रमामध्ये आपण आपल्या शरीराला शोभा देण्याचं काम केलं, बरोबर। मग आपण आपल्या शरीराला शोभा देण्याचं काम कशामुळे करतो, कोणी गॉगल वापरतात, कोणी टोप वापरतो, बरोबर, कोणी हातामध्ये ब्रेसलेट वापरतं, कोणी हातामध्ये वॉच वापरतं, बरोबर ना। म्हणजे आपल्या शरीराला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी माणूस वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करतो। स्त्रियांच्या बाबतीत झालं तर स्त्रिया कानातले वापरतात, नाकातले वापरतात, गळ्यातले जे काही दागदागिने असतात, हातातले जे काही दागदागिने असतात, सोबतच पायातले पैजण वगैरे, बरोबर, या सगळ्या गोष्टी माणूस किंवा स्त्री आपल्या शरीराला सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी करत असतो, बरोबर। तुम्ही सगळे करता, हो मी पण करतोयच, म्हणजे आपण सगळे व्यक्ती आपल्या शरीराला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी आपण दिवसभरामध्ये वेगवेगळे सौंदर्य प्रसाधने असो, वेगवेगळे दागिने असो किंवा वेगवेगळे कपडे असो, या सगळ्या वस्तूंचा वापर आपल्या शरीराला शोभा आणण्यासाठी करतो। का करतो, तर आपण आपल्या शरीराला शोभा आणण्यासाठी आणि आपण लोकांसमोर आकर्षक दिसण्यासाठी, बरोबर। कवितेचं सुद्धा असंच आहे मित्रांनो, कवितेचंच नाही तर भाषेचं म्हणावं, भाषेचं सुद्धा असंच आहे। ज्या प्रकारे आपण दैनंदिन जीवनामध्ये बोलत असतो त्याप्रकारे आपण त्याच भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी कविता भाषेला थोडं वेगळ्या पद्धतीनं बोलतो। काही काही कथा असतात, काही काही कविता असतात, काही काही गोष्टी असतात ज्या माणसाच्या मनावर खूप परिणाम करून जातात। म्हणजे एखादं गाणं येतं
आणि एखादं गाणं आल्याच्यानंतर आपल्या मनावर ते एवढं परिणाम करतं की सकाळी उठलं संध्याकाळी झाली, सकाळी उठलं संध्याकाळी झाली की तेच गाणं, शांताबाई 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 शांताबाई. अर्थ काय होता? काहीच नाही. त्याच शब्द काय आहे? काहीच नाही. ते गाणं का माणसाच्या मनावर एवढं परिणाम करून गेलं? उत्तर काहीच नाही. बरोबर. हे गाणं कोणं म्हटलं? माहीत नाही. हे गाणं म्हटलं एका माणसानं. का म्हटलं? त्याची बायको गावाला गेली होती, त्याला छोटंसं बाळ होतं, ते बाळ झोपत नव्हतं, त्याला अंगाई येत नव्हती, म्हणून त्याने ते गाणं म्हटलं. कोणतं? शांताबाई 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 मारती चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा शांताबाई. बरोबर. पाठ आहे तुम्हाला? मला पण पाठ आहे. मला माहीतच नाही हे गाणं का म्हटलं गेलं. तुम्हालाही माहीत नाही हे गाणं का म्हटलं गेलं. या गाण्याचा जेव्हा आपण अभ्यास केला तेव्हा असं माहीत पडलं की हे गाणं एका माणसानं त्याच्या मुलाला झोप येण्यासाठी म्हटलं होतं. बरोबर. मग असं माहीत पडतं की त्या माणसाला अंगाई गीत येत नव्हतं. तुम्हाला अंगाई गीत येतं का? नाही येत. मलाही नाही येत. पर त्या माणसाला अंगाई गीत आलं असतं तर त्या माणसानं ते शांताबाई गाणं नाव शांताबाई गाणं म्हटलं नसतं आणि ते हिट झालं नसतं. ते हिट का झालं? तर त्या गाण्यामध्ये एक सौंदर्य आहे. त्या माणसाला अंगाई गीत येत नव्हतं. बरोबर. स्वप्नांचा झुला ताना झोपला जाजा रे वाऱ्या झोका दे त्याला दूर कशी बघ गेली अजन्वाई देवकी गाते अंगाई. त्या माणसाला अंगाई म्हणता आलं असतं तर त्या माणसानं चारच शब्द म्हणले होते. कोणते? शांताबाई. आणि हे शांताबाई कोण? त्या माणसाच्या घरासमोर राहणारी एक आजीबाई. त्या आजीबाईच्या नावानं तो म्हणायचा शांताबाई 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 मारती चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा शांताबाई. पोरग झोपी गेलं. गाण्यामध्ये असं सौंदर्य असतं की ज्या सौंदर्यानं माणसाला भुरळ पडतं. सकाळी उठल्याबरोबर आपण भक्तिगीत ऐकतो, संध्याकाळी झोपी जाताना आपण शांततेचे गाणे ऐकतो. बरोबर. काही आपल्या शरीरामध्ये इचकलं म्हणजे आपल्या हृदयाचं तंत्र इचकलं की आपल्या हृदयाचं तंत्र इचकल्यानंतर आपण दर्दे दिल तडप तडप के मग एक्स वाय झेड जे काही गाणे आहे गमचे ते एक लिस्टच्या लिस्ट आपल्याजवळ असते आणि ते सगळे गमच्या गाणे आपण ऐकत असतो. बरोबर. कुठे प्रवासाला जात असताना वेगळे बेधुंद गाणे ऐकत असतो. हे सगळं का ऐकतो? तर त्याच्यामध्ये सौंदर्य असतं. माणसाचंही तसंच. माणूस नीटनेटका असला तर आपण त्याच्याकडे व्यवस्थितरित्या बारीक निरीक्षण करतो. कसा दिसतो आहे, काय घातलेलं आहे, काय घातलेलं नाही, किती रुपयाचं शर्ट घातलेलं आहे, कसं घातलेलं आहे, कोणत्या पॅटर्नचं घातलेलं आहे, हे सगळं आपण बारीक बारीक निरीक्षण करत असतो. कुठे? माणसाचं. त्याच प्रकारचं भाषेचं सुद्धा आहे. भाषा जर प्लेन बोललो आपण तर त्या भाषेला काही अर्थ नाही. उदाहरणार्थ माझी प्रियसी आणि माझ्या प्रियसीला म्हटलं की तुझे चालणे कसे आहे, मोहक आहे. माझी म्हणजे कवीची, कवीची प्रियसी आहे. आणि कवीने त्याच्या प्रियसीला म्हटलं की ए प्रियसी किंवा ए रमा ए शांता तुझे चालणे कसे आहे, मोहक आहे. तर त्या शांतावर एवढा काही मोठा परिणाम होणार नाही. परंतु त्या शांताला जर कवीने असं म्हटलं की शांता तुझी चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर वट ढळली कशी मावळ्याच्या उन्हात केवळ्याच्या बन्नात नागिन सळसळली. शांता तिकडे इकडे. बरोबर. म्हणजे शांताला ज्या वेळेला कवीने म्हटलं की तुझे चालणे मोहक आहे त्यावेळेला शांताच्या मनावर परिणाम होत नाही. परंतु कवी ज्या वेळेला म्हणतो तुझी चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर वट ढळली कशी मावळ्याच्या वनात केवड्याच्या बनात नागिन सळसळली, यावेळेला मात्र शांताच्या मनावर खूप खोल मोठा परिणाम होतो. खूप मोठा खोलवर परिणाम होतो. आणि केवढा मोठा खोलवर परिणाम होतो हे फक्त कवीच सांगू शकतं. तुम्ही आम्ही फक्त कल्पना करू शकतो. बरोबर. मधामध्ये एक गाणं आलं मित्रांनो. आता गाणंच मी का घेत आहो तर विषय आहे आपला अलंकार आणि दागिना. हा जो सगळा घटक आहे तो गाण्याच्या बाबतीत आहे, कवीच्या बाबतीत आहे, कवितेच्या बाबतीमध्ये आहे. पद्यविभाग आणि पद्यविभागाशी संदर्भात हा व्याकरणाचा भाग ज्याला म्हटलं जाते अलंकार. मधामध्ये एक गाणं आलं होतं. आजही ते गाणं लागलं तर तुम्ही आम्ही सहज नाचायला लागतो. ते गाणं होतं
झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. अर्थ झालं झिंग 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 झिंगाट म्हणजे काय, झिंग म्हणजे काय, झिंगाट म्हणजे काय, आनंद झाला का, राग आला का, भूक लागली तुला, तहान लागली, लॉटरी वगैरे लागली का, कसा नाचतो तू त्या गाण्यावर, वेडा झालायस का, काय झालं नेमकं, काय झालं तुझ्या जीवनामध्ये की झालं झिंग 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 झिंगाट म्हटल्याच्या नंतर तू बेधुंद होऊन नाचायला लागतोस, नेमकं झालं काय, काहीच झालं नाही, काहीच सांगायला तयार नाही. मला सांगायचं हेच आहे मित्रांनो की अलंकार हे दोन प्रकारचे असतात, एक शब्द अलंकार आणि दुसरा अर्थ अलंकार. अलंकार म्हणजेच दागिना आणि अलंकार म्हणजेच सौंदर्य. ज्या प्रकारे आपण बोलत असतो, ज्या प्रकारे लिहित असतो, त्या लिहिण्यामध्ये आकर्षकपणा यावा, त्या लिहिण्यामध्ये साहित्यिकपणा यावा, त्यामध्ये सौंदर्य प्राप्त व्हावं यासाठी कवी काय करतो, लेखक काय करतात, विविध शब्दांची रचना करतात, विविध अर्थांची रचना करतात. विविध शब्दांच्या विविध अर्थांच्या रचनेतून भाषेला सौंदर्य प्राप्त करून देण्याचं काम कवी लेखक आणि साहित्यिकांचं असतं. याच कवी लेखक आणि साहित्यिकांनी भाषेला समृद्ध करण्यासाठी अलंकाराच्या माध्यमातून पद्यविभागाला सौंदर्य प्राप्त करून दिलेलं आहे. आणि म्हणून 4 वर्षापूर्वी झालेला सैराट पिक्चर, त्या सैराट पिक्चरचं गाणं आजही लागल्याच्या नंतर आजही माझे पाय थरथर कापायला लागतात, याला म्हणतात अलंकार. मग अलंकार किती प्रकारचे आहेत, तर अलंकार आहेत 2 प्रकारचे. पहिला अलंकाराचा प्रकार मित्रांनो शब्द अलंकार, आणि दुसऱ्या अलंकाराचा प्रकार मित्रांनो अर्थ अलंकार. शब्द अलंकारामध्ये काय होतं, शब्द अलंकारामध्ये शब्दाच्या माध्यमातून भाषेला सौंदर्य प्राप्त होतं, तर अर्थ अलंकारामध्ये अर्थाच्या माध्यमातून भाषेला सौंदर्य प्राप्त होतं. शब्दाच्या माध्यमातून कसं आणि अर्थाच्या माध्यमातून कसं, हे तर मी तुम्हाला साध्या पद्धतीनं शिकवणार. काही नियम बघायचा नाही, व्याख्या बघायची नाही, काहीच बघायचं नाही, फक्त या माझ्याकडे. आता बघा, शब्द अलंकार शब्दामध्ये सौंदर्य, अर्थ अलंकार अर्थामध्ये सौंदर्य, बरोबर. आता बघा शब्दामध्ये सौंदर्य कसं होतं, शब्द अलंकाराला शब्द अलंकार काय म्हणायचं. बघा, झालं झिंग 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 झिंगाट, काही अर्थ आहे का त्याच्यामध्ये, काही असा वेगळा अर्थ आहे का, काहीच नाही. फक्त शब्द आलेले आहे, कसे एकाच जातीचे शब्द आलेले आहे, एकाच रंगाचे शब्द आलेले आहे. आता येतं जर असतं झा ला मा पा सा गा टा वा रा, तर आपल्याला ते पाठ करायला त्रास झाला असता, बरोबर. पाठ करायला कसं झाला असता, त्रास झाला असता ना. पाठ करायला त्रास न व्हावा यासाठी काय केलं कवीने, एकाच रंगाचे शब्द टाकले, आणि त्याने काय झालं, त्यामध्ये सौंदर्यसुद्धा त्यामध्ये आलं, आणि ते गाणं सहज आपल्याला पाठ झालं, आणि आपण सहज ताला सुरात म्हणायला लागलो. कसं झालं, झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. ओके, दुसरं बघा, शब्द अलंकार म्हणजे शब्दामध्ये सौंदर्य. दिसायला कसं वाटतं, एकदम व्यवस्थित, झ झ झ झी 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 झी, बरोबर. एकाच रंगाचे शब्द आहे, झ झी 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 झी. पाठ करायला काहीच त्रास नाही, म्हणजे जेवण करत असताना सहज जाण्याला एक अन्न खातो आपण, सहज, बरोबर आहे, शिजून खातो ना, हे शिजून खाणं म्हणतात, एकाच रंगाचे शब्द. दुसरं बघा मित्रांनो, तुझे चालणे मोहक आहे, कसे आहे, तुझे चालणे मोहक आहे, साधं झालं. मी जर म्हटलं तू मस्त चालतो यार, मी तुम्हाला म्हटलं, कवी जर त्याच्या प्रियसीला म्हणत असेल तू छान चालतेस ग, ते म्हणणार हो माझी चालच तशी आहे, मी नेहमीच तशी चालते, आजच अशी चालते का, बरोबर आहे. पण त्या कवीने कवितेच्या माध्यमातून अलंकाराच्या माध्यमातून जर तिची प्रशंसा केली, तिच्या चालण्याची प्रशंसा केली, आणि तो कवितेला म्हणतो की तुझी चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर वठ ढळली कशी मावळ्याच्या वनात केवळ्याच्या बनात नागिन सळसळली. अगं तू अशी चालतेस, तू अशी चालतेस की तुझी चाल तुरु तुरु आहे, म्हणजे तू अशी ठुमकत ठुमकत चालते, कशी बदकासारखी नाही हरिणासारखी चालतेस, तू कशी चालतेस, हरिणासारखी चालतेस, तुझी चाल मृगनयनेसारखी आहेस. ज्या वेळेला नागिन वनात फडफडते ना, ज्या वेळेला तू वनातून जाते, गावातून रस्त्यातून जाते, आणि सगळे जसे भीतात तसे तुला भीतात नाही ग,
त्या प्रकारे तुझा रुबाब असतो, त्या प्रकारे तुझा धरारा असतो. किती चांगल्या पद्धतीनं कवीने त्याच्या प्रियसीचं प्रशंसासुद्धा केलेली आहे. किती छान पद्धतीनं तिची तिला उपमासुद्धा दिलेली आहे. किती छान पद्धतीनं तिची तुलना नागिनीसोबत केलेली आहे. हे झालं मित्रांनो अर्थामध्ये सौंदर्य. वरचं वाक्य झालं मित्रांनो शब्दामध्ये सौंदर्य. शब्दामध्ये सौंदर्य आणि अर्थामध्ये सौंदर्य या दोन माध्यमातनं अलंकार निर्माण होतो. अलंकाराचे हे दोन प्रकार, नंबर एक शब्दालंकार आणि नंबर दोन मित्रांनो अर्थालंकार. शब्दालंकारामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, शब्दामध्ये सौंदर्य असतं. नंबर दोन अर्थालंकारामध्ये लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, अर्थामध्ये सौंदर्य असतं. ओके, यानंतर आपण दुसरा पाठ शिकणार आहोत, शब्दालंकार नेमके किती असतात आणि अर्थालंकार नेमके कसे, त्यांना कसं ओळखायचं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्याच्या सगळ्या सूचना मला कॉमेंट्स बॉक्समध्ये द्या. आपल्याला काही नवीन बदल करता येईल ते सगळे काही बदल तुमचे स्वीकारार्य असतील. चला मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओला लगेच भेटू. 5 मिनिटामध्ये दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहो, शब्द अलंकाराचे प्रकार किती. ओके, बाय.